महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ मुंबईचे सहव्यवस्थापकीय संचालक असलेले डॉक्टर चंद्रकांत पुलकुंडवार आज नाशिक मनपा आयुक्त पदाचा पदभार स्वीकारण्याची शक्यता आहे. डॉक्टर पुलकुंडवार हे 2008 बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. नवे आयुक्त डॉक्टर पुलकुंडवार एकनाथ शिंदे यांचे निकटवर्णी असल्याचं बोललं जाते. गेल्या अनेक वर्षांपासून महानगरपालिकेत बदल्यांचा फुगडी कार्यक्रम सुरू आहे. कर्तव्यदक्ष आयुक्त तुकाराम मुंडे यांनी नियमांचा अतिरेक केल्याने त्यांची उचलबांगडी करण्यात आली. तेव्हापासून आयुक्तांच्या बदल्यांचा बाजार नाशिकच्या भाळी लादलाय. या बदल्यातून फारसं काही साधले जात नाही, केवळ आपला अजेंडा लादण्यासाठीच बदल्यांचे अस्त्र सत्ताधारी वापरत असतात. आयुक्त रमेश पवार हे कळवण तालुक्यातील बेज या गावचे रहिवासी असून ते मुंबई महानगरपालिकेत अतिरिक्त आयुक्त होते. ठाकरे यांचे निकटवर्णी असल्याने त्यांची उचलबांगडी करण्यात आली. त्यांनी गेल्या 4 महिन्यात अतिशय चांगल्या पद्धतीने कामे सुरू केले होते. नाशिककरांनी त्यांच्या कामाचे कौतुकही केले होते. प्रशासनाला शिस्त लावण्याबरोबर त्यांनी स्वच्छता, साफसफाई, अनावश्यक कामे टाळणे, महानगरपालिकेची कर्जे या सर्व बाबींवर त्यांनी व्यवस्थित लक्ष दिले होते. आयुक्तांच्या बदल्यांच्या खेळात किंवा नागरिकांच्या भावनांशी खेळू नका अशी नागरिकांची सत्ताधाऱ्यांकडून अपेक्षा आहे. जागर जनस्थानसाठी शुभम बोडके पाटील, नाशिक.